राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. देवळा तालुक्यातील गिरनाळे येथील आरोग्य उपकेंद्राच्या पाठीमागे सार्वजनिक बांधलेले शौचालय अनेक दिवसांपासून बांधले असून परंतु त्या ठिकाणी पाणी व स्वच्छता नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांचे आजूबाजूला घर आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजूला गावाचे सांडपाणी व गटर पाईपलाईन अनेक दिवसांपासून फुटलेली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असून नागरिकांनी आता आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा प्रबंधकांकडून व्यक्त केली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालून या कामाची व बंद पडलेल्या शौचालयाची चौकशी करावी व संबंधित प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या संबंधित प्रशासनाला धडा शिकवा जावा अशी देखील मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. बघूयात प्रबंधकांशी बोलताना स्थानिक ग्रामस्थ काय बोलले ते. आणि मुत्री शेजारी त्या मुत्रीच्या चेंबरमधून पाणी निघतं आणि खाली पाईप लीक असताना ते पाणी वरती उमदळतं. काही वरती लोक संडास बी करतात, काही चेंबरचं पाणी त्याच्यामध्ये सोडेलं असतं. इतकी दुर्गंधी येते त्याच्यातून आम्ही कसं काय राहावं हे माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही. ते बंद आहे ते आता कमस कम 5-6 महिने झाले असतील चालू. नाही अजून काहीच नाही, त्याच्यावर काहीच नाही. बाकीच कोणी बोलती नाही का काहीच नाही. नळ नाही, पाणी नाही, काही फिटिंग नाही. फिटिंग झालेली आहे सगळं, पण मग चालू नाही ते अजून.